नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेतकरी इनपुट एक आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपण आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघा। आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करा आणि त्यामध्ये UADAI असे टाईप करा आणि सर्च करा। UIDAI ही वेबसाईट सर्च केल्यानंतर एक लिंक ओपन होईल, त्यानंतर डाउनलोड आधार या बटणावर प्रेस करा। डाउनलोड आधार या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। हे नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा डाउनलोड आधार या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आधार कार्ड हे आपण तीन प्रकारे डाउनलोड करू शकतो। सध्या आपण आधार कार्ड नंबरच्या साह्याने आधार कार्ड डाउनलोड करणार आहोत, त्यासाठी एंटर युअर आधार या ठिकाणी आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपलं आधार कार्ड जर हरवले असेल तर त्या आधार कार्डाचा नंबर अचूक या ठिकाणी टाकायचा आहे, ज्यामुळे आधार कार्ड आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। आणि मित्रांनो, त्यासाठी आधारला लिंक केलेला मोबाईल नंबरसुद्धा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। आधार नंबर व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला कॅपचा कोड या ठिकाणी भरायचा आहे। तो कॅपचा कोड व्यवस्थित अंक आणि अक्षरे बरोबर पाहून आपल्याला या ठिकाणी तो फिल करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण प्रोसेस करून मित्रांनो, तुम्ही तुमचे हरवलेले आधार कार्ड डाउनलोड करू शकता। मित्रांनो, वर दिलेला कॅपचा कोड अचूक असा भरल्यानंतर आपल्याला सेंड OTP या बटणावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सेंड OTP क्लिक केल्यानंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। मोबाईल नंबरवर आलेला 6 अंकी OTP एंटर OTP या ऑप्शनवर भरून व्हेरीफाय अँड डाउनलोड या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आलेला 6 अंकी OTP व्यवस्थित अचूकपणे या ठिकाणी भरून व्हेरीफाय अँड डाउनलोड बटन क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, आपले आधार कार्ड हे PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहे, त्यासाठी काही वेळ लागू शकतो। मित्रांनो, डाउनलोड झालेल्या PDF फाईलला एक पासवर्ड असणार आहे। उदाहरणार्थ तुमचे नाव राजेश असेल तर सुरुवातीची 4 अक्षरे आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायची आहेत आणि त्यानंतर तुमचं जन्मवर्ष त्या ठिकाणी टाईप करून ओपनवर क्लिक करायचं आहे। यामुळे तुमचे आधार कार्डची फाईल यशस्वीरित्या ओपन होईल आणि तुमचे आधार कार्ड तुम्हाला बघता येईल। ही फाईल ओपन कशी करायची हे आपण पुन्हा एकदा बघू। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीच्या तुमच्या नावाचे 4 अक्षरे कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करून त्यासोबतच तुमचे जन्मवर्ष टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड ओपन होणार आहे। अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड ओपन होईल। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर